आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी इकडे जा, काय बस सवय कवय बस इथे. मम्मी काय सांगू नाश्त्याला? मला का नाही साऊथ इंडियन डिश सांग. कुठली? इडली. इडली ओ पाच इडल्या का? भया चांगलं सजवलंय की यांनी हॉटेल. आपल्या मुंजीचा घटस्फोट होणार आहे म्हणून तर नाही ना. बस लग्नाला ताम जाम, घटस्फोटाला ताम जाम. तुला काय जाते? इथले भारी भारी मिळते. काय काय? हे बघ, बिन्नी पावभाजी, घी मसाले डोसा, घी उत्तप्पा, घी टोमॅटो आमलेट. अयो मुझी सगळं घी घेत म्हणते ती. होय सत्य, काय काय झालं पोटात? अरे सगळी येड्यांची जत्रा आहे बघ. का? आपलं वकील साहेब काय बोलतच नव्हते आणि घटस्फोटाचं कारण मी सांगणार आणि ते जस साहेब ते तर उलट स्वतःचाच अंदाज बांधायला लागले होते. अरे मग सरळ सांगायचं ना, त्या वाघमारे तुझ्या होणाऱ्या बायकोला कशी पळून जायला मदत केली ती आणि स्वतः नवरी म्हणून उभी राहिली. खरे बलम्याच म्हणजे त्या जज साहेबाला कळलं असतं तिने बेट किती आतल्या गाठीची होती. अग पण मम्मी ते पुष्करच आपल्या संघ खोट बोलला होता ना, आणि जरी त्यांनी मुद्दाम केलं असलं तरी आपल्याकडे पुरावा कुठं आहे? सत्या बलम्या घटस्फोट होईल ना. होणार की काय नाही होणार? आता दोघांना पण एकमेकांसोबत संसार थाटायची इच्छा नाही मग घटस्फोट होणार मम्मी. अगं काही तासाचा प्रश्न आहे, तोट्याची माळ लावा आपण. आली इडली. आली अयो कसली इडली? अगं ही पोडी इडली पोडी. हा बलमा अजून एक इडली पार्सल सांग. कशा ना सांगतो तेवढा ऐक. दादा एक इडली पार्सल करा. काय करू याचं? बाहेर वाघमारे आहेत त्यांना देऊन ये. त्यांना कशाला? त्यांचं ते बघून घेतील की. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. ठीक आहे. काय इडले तुमच्यासाठी मागवले सत्यान. नको आहे मला. असं कसं नको? सत्यान मागवले म्हणजे घ्यावं लागणारच. एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्यांना अमृत जरी पाठवलं तरी ते बी नको मला. राहू दे. सवय कवे अजून काही खायचं का? तू एवढी दया दाखवतोस आणि ती भाऊ खाती सरळ नको म्हणली. तुझ्याकडचं अमृत पण नको असं म्हणतो.
एवढं चांगलं वागायची काय गरज नाही. ते मला बी माहित आहे वाघमारे, पण आता काहीच तासांचा प्रश्न आहे. आज जर निकाल लागला ना तर कदाचित आपण परत भेटणार बी नाही, आणि आपल्या दोघांना बी तेच हवं आहे. आणि जर आपल्या दोघांच्या बी मनासारखं होतंय तर कशाला उगाच खाण्यावर राग काढताय. तरी बी नकोय मला. कशाला उगाच मनात राग धरून बसताय. हे बघा, आपल्या दोघांच्या बी आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे, आणि ती चांगलीच व्हावं असं मला खरंच मनापासून वाटतं. आपली शेवटची भेट आहे. अरे बघ, मी काय म्हणतोय, तात्या साहेबांना दिलेला शब्द आपल्याला पाळायलाच पाहिजे. आता फक्त बुडाला चटके दिलेत, शब्द नाही पाळला ना तर रॉकेट सारखं आकाशात उडवतील आपल्याला. मला तर कायच कळणार हो काय करायचं. हे बघ, काहीही झालं ना तरी जीव महत्वाचा आहे. तू तुझ्या परीनं प्रयत्न कर, मी माझ्या परीनं प्रयत्न करतो. पण आपल्या दोघांपैकी एकामुळे जरी घटस्फोट मिळाला ना तर तात्यासाहेब बोकड सोलाव तसं सोडतील आपल्याला. बर ठीक आहे, तुम्ही आज जाऊन बसा, मी माझ्या क्लायंटला भेटेन. झालं का जेवण तुमचं? हो. म्हणजे हो, वकील साहेब आले. वकील साहेब, आज जी काय असेल ती फायनल. नाही नाही, फायनल झालंच पाहिजे. आओ होय का नाही ती एकदा स्पष्ट सांगा. बघू, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. प्रयत्न करूच नका, कन्फर्म करून टाका. आताच 12 वाजले ती थोबाडाव. अहो, पण जत्तायबांसोबत दोघांचेही जबाब ऐकले जाणार आहेत, आणि दोघांची ही कारण त्यांना पटली ना तरच होणार आहे घटस्फोट, अगदी आजच. हा मग म्हणजे एक काम कर, काय करायचं, तो सत्या मला लय मारतो, घरातली मला लय त्रास देते ती, असं का नाही मोठं मोठं आरोप करते यांच्यावर. हा अजिबात नाही, असं खोटं बोललो तर आपण अडचणीत येऊ. घ्या, ह्यो पहिलाच वकील मी असं बघत्या जो सांगतोय की खोटं बोलायचं नाही म्हणून. अहो, खोटं न बोलता आपणच मिळवणार घटस्फोट. बर ठीक आहे, या लवकर तुम्ही. मिळणार आहे दिवस. आज हे काम करतोय. बर ऐका की, मी काय म्हणते, ही बाहेर आली का नाही की आल्या आल्या आपण पेड वाटायला सुरुवात करू. मी बँडवी बोलवतो. चला माझ्या बरोबर, तिथं बसून काय करणार आहे. चहा पितो की. आल्या प्या, पेड्याचा बॉक्स घेऊन येतो. पेड घेऊन येतो. बाहेर जे काय बोललो ते लक्षात ठेवा. घरातल्या खुर्चीवर मोकळ्या मनानं बसायला मिळालं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आले आले, या बसा. बसा. तुमचं ठरलं का भांडणाचं काय कारण आहे ते? का वेगळं राहायचंय? कारण आमच्यात नेहमी भांडणं होत असतात, आणि यांना मी बायको म्हणून मान्य नाही. होय, आमच्यात भांडणं बी होत्यात, आणि मी त्यांना बायको मानत नाही. ही भांडणं घटस्फोटासाठी पुरेशी नाहीत मिस्टर.